Erbiyan tukasu miyen cizu, ograb tukasu miyen cizu. Cizu Krista te imoga ço babu ni notum ka sarvanka sadakalacha panchvya aitaracha suvartya ni alaka suvagata susvagata. Ya aitara mi vet astana, deva ço utar ni al tayarai karna ami aitaracha aradanaka balidanaka ami usuyan. तरी गडीबोर आम्ही मागिया सर्वेश्वर बापा तुका अर्घ होगडापणी वाकाणे दिता तुझ्या नावाक हांव महिमा दिता. आयच्या दिसा तुझी सुवार्ता आयकून जे वक्ता सुवार्तेच्या आशिर्वादान तूं आमकां बोर. ही सुवार्ता समजा सारखे तुझ्या पवित्रत्म्याक आमचेर तूं पाठाय. हे मागणे आम्ही करता हांव बापा तुझ्या पुता जेजूचे नवी आमेन. घेवया आम्ही जोबाच्या पुस्तकांतल्या वाचप आवासवर 7:1-4-7. जोब चॅप्टर 7:1-4, 6-7. जोब असे उलोवंक लागलो, या संवसारांत मनशाचे जिवीत एक बारादीक वजे न्ही, ताचे दीस मजुरेच्या वावराड्याच्या दिसा परी न्ही. जशे गुलाम सावळेक आशेता आनी वावराडी मजुरेचे निरीक्षण करता, तशे निरफळ म्हयने म्हाका फावो जाले. कंदी दुखींच्यो राती म्हजो वांटो जाल्यो. हांतुणार आड पडतना हांव म्हणटा हांव केदना उठतलो, पूण रात लांबत वेता दीस उदेसर हांव तळमळटा. विणप्याचे सुता घडये प्रास म्हजे दीस वेगीन धांवतात, बरो शविणे ते सोंपून वेतात. म्हजे जिवीत फकत एक स्वास म्हणून उगडास धर, म्हजे दोळे परतून केदनास सुकू देखचे नात. अंतर्गीत किर्तन 147. पापसल्लीन काळजां नव्यान बोरींग करतेल्या देवाक नावाडा. सर्वेस्वराक वाकाणा, सर्वेस्वराची स्तुती करचें कितलें बरें, आमच्या देवाची किर्त गावचें कितलें योग्य आनी दादोसकायेचें. जेरुजलेमाचें शहर सर्वेस्वरूच नव्यान बांदता, इस्रायलाच्या शिंपडलेल्यांक तोच परतून एकठांय करता. पापसल्लीं काळजां नव्यान बोरींग करतेल्या देवाक नावाडा. पापसल्लीं काळजां तो नव्यान बोरींग करता, तांचे गाय बांदून ती अखंड करता. नखेत्रांचो संको ताणेंच थारायला, हरियकल्याक तो नांवान आपयता. पापसल्लीं काळजां नव्यान बोरींग करतेल्या देवाक नावाडा. वर्तो आनी बळिश्ट आमचो सर्वेस्वर, ताच्या जाणवायेक मीत मेर ना. कलत्यांक देव ऊस उबारता, कोट्यांक तो धरणीक आपटिता. पापसल्लीं काळजां नव्यान बोरींग करतेल्या देवाक नांवाडा. सां पावलून कोरिंत घरांक बरयल्ल्या पयल्या पत्रांतलें वासप. आवासवर 9:16-21-22. 1 Corinthians 9:16-19, 22-23. भावां भयणीनो, हांव सुवार्ता परगट करता वयी, पूण हे विशयांत व्हडवीक उलोवंक म्हाका कसलेंच इडेना. हें काम करचें म्हजो कायदो. सुवार्ता परगट करिना जायना जाल्यार हांव करोसू निर्भागी. म्हजे स्वंत कुशेन हांव हें काम करता जाल्यार म्हाका मजुरी मेळटी, तरी पूण म्हाका खंयचोय निर्वोग नासतना म्हजे अधीन केल्ले कारभार पळोवन हांव झरी करतां तितलेंच. तशें जाल्ल्यान म्हाका मजुरी कय आसा. सुवार्थेच्या कामांत सुवार्था म्हाका दिता त्या हक्कांचो हांव पुरतो उपयोग करिनासता, ती पुंक्याकच हांव परगड करतां. हे भागच म्हजी मजुरी. हांव कोणाचो सुगुलाम न्ही, तरी जाता तितल्या मनशाक जोडून घेवच्या खातीर हांव सकटांचो गुलाम जावंक पावलां. अस्कतांक जोडून घेवच्या खातीर अस्कते मदें हांव अस्कत जालो. कशें कोणीय करून थोड्यांक बाचाव करी जाय म्हणल्या खातीर कोणा कोणाक कितें कितें हांव जाय जाय तें हांव जालो. हे सगळें सुवार्थे पासून हांव करतां, कित्याक म्हाकाय तातूंत वांटो मेळ्ळा जाय म्हणून म्हजो एक बरवसो. सर्वेस्वराक जय जय. क्रिस्तान आमचे रोग आपणाचेर घेतले, आमची पिडा शिडा ताणें ववयली. सर्वेस्वराक जय जय. मार्का प्रमाणे जेजू क्रिस्ताची शुभवार्ता.
Our swar ek oru vi sani no taun ti sani no. Mark chapter 1:29-39. Jesu sinagogantlo bair sanvetas Simon cha ani Andre cha gara gelo. Jacob ani Zuao tanche sangata asle. Simon chi sasu mai tapan nidilli. Jesu tein pautas tane taka tiche vishantli kabar dili. तो तिचे सरशीन गेलो आणि तिचो हात धरून तिका उठयली. त्याच घडये तिचो ताप सुटलो आणि ती तांची सेवा करूंक लागली. सांज जावन दीस बुडतस सुमेस्त पिडेस्तांक आणि देवसार लागलेल्या लोकांक जिजू सरशी हाडली. सगळ्या शहरस त्या घराच्या दारवट्या लागी जोम जाल्ले. थरावळ पिड आणि कष्ट तेल्यांक जिजून गुण केली. सभार देवसार दौंडयले. पूण तो कोण म्हणून ते देवसार जण असले देखून तांकां ताणें उलोवंक सोडले ना. दुसऱ्या दिसा उजवाडच्या आदींस जेजू उठलो आनी जण नातल्ले एक सुरेस्वते वसून थंय मागणें करूंक लागलो. हेणें सिमाव आनी ताचे सांगाती ताका सोदून गेले. ताका सोदून काण ते म्हणले सकळी तुका सोदतात. पूण जेजून तांकां जाप दिवन म्हळे वसूया आमी लागशिल्ल्या हाडल्यांक आनी शहरांक थंय आमी स्वार्थ परगट करी जाय. हेच खातीर हांव आयलां अशें तो अख्खे गलिलेयांत भोंवून तांच्या सिनागोगांनी स्वार्थ परगट करीत आनी देवसार दौंडयत आसलो. जेजू क्रिस्त थंय मोगाच्या भावा भयणीनो सुवार्ता देवाचे वर्ते आशीर्वाद. सुवार्तेद्वारे आमी देवाच्या मोगाचो अनुभव जोडतां. देवान दिवच्या भलायकेचो अनुभव जोडतां. तर ती सुवार्ता कोण? ती सुवार्ता कितें? ती सुवार्ता जेजू क्रिस्त जावन आसा. जेजूच आमची सुवार्ता. तर आयच्या दिसा ह्या सुवार्थे विशयांत आमी नियाळताना एक उतर तुमच्या समोर दवरूंक हांव आशेतां. तें आयच्या किर्तनांतलें उतर. किर्तन 147:3. पापसल्ली काळजां तो बोरी करता, तांचे गाय तो बांदता. ही हिल्स द ब्रोकन हार्टेड अँड ही बाइंड्स अप देअर वुंड्स. ವಾಸಿ ಮಾಡುವನು ಮುರಿದ ಮನಸ್ಸುಳ್ಳವರನ್ನು ಕಟ್ಟಿ ಗುಣಪಡಿಸುವನು ಅವರ ಗಾಯಗಳನ್ನು. ಆಜ ಸುವಾರ್ಥ ಪಾಪ್ಸಲ್ಲಿ ಕಾಳಜ ಬೋರಿ ಕರ್ತ. ಸುವಾರ್ಥ ತಂಚೆ ಗೈ ಬಂತ ಮುಂಜೆ ಜಿಜು ತಂಕ ಬೋರಿ ಕರ್ತ ಗೂನ್ ಕರ್ತ. ಐಶ ಪೈಲ ವಾಸ್ಪಾಂತ ಜೋಬಾಚ ಬುಕಾಂತ ಅಮ್ಕ ಹರಿಯಕ್ ಲ್ಯಾಂಕ್ ಜೌಸೊ ಎಕ ಅನ್ಬೋಗು ಜೋಬು ताच्या जिवितान जल्लो तो आमच्या मुखार दवरता. जो बरो जोबाच्या जिवितान देवान सकड दिल्ले आनी सैतानान कुतंत्रपणान ताचे तावन ते ओडून घेवन देवाक तो दुर्सता घी नांगी म्हूण पळया म्हणून ताका परिक्षा केली. आनी जोब उलोवन सांगता पळया हे आमचे आकलास हे आमचे आंकांत त्या जोबाच्या उतरांनी आज आसात. सोप्रो आमकांय थोडे फुडें अशें भोगता पिडा आसतना काळजां पापसल्ली आसतना गाय आसतना ह्या मारणांतीक कर्गांक आमी वळाक जाताना रिणांत आमी बुडटना आमकां जावचे आटे विटे आमकां जावचे आकलास ते आमी हांगा पळयता. जोग सांगता ह्या संवसारांत मनशाचे जिवीत एक बारा दीक वजे न्ही थोडे फुडें आमकांय भोगला न्ही ताचे दीस मजुराचे वावरड्याचे दिसा बरी न्ही. जशे गुण आम सवळे काशेता आनी वावराडी मजुरीचे निरीक्षण करता तशे निरफळ म्हयने म्हाका फावो जाले. म्हणजे जिवितांत निरफळ फोण हांवें पळयले. कित्याक कधी दुखीच्यो राती म्हजो वांटो जाल्यो सबार जाणां न्हीद पडना कंत दूख बेजाराय आसा हेय जोबाक अनुभव जालो. हांतुणार आड पडटना हांव म्हणटा हांव केदना उठतलो कित्याक न्हीद पडना. सबार जाणांक गूण जाय जाय बरी जाय जाय ताका बरी न्हीद जाय जाय. पूण रात लांबत वता दीस उदेसर हांव तळ मोळटा. सगळी रात न्हीद पडना लोळटा म्हज्या हांतुळणार हांव तळ मोळटा. रात लांबत वता पूण आमकां कठीण समस्या पिडा शिडा येता ना आमकां रात केदळा पाशार जाता की म्हणल्यार बरी भोगता.
विणपेचे सुताकडे प्रास मुझे दीस वेगीन धावतात, बुरोश विणे ते सोंपून वेतात, मुझे जिवीत फकत एक स्वास म्हण उगडास दर, मुझे दोळे परतून केदना सुख देखचे नांत. पण ह्या सबार पोटी आमकां असले सकड भोगता, त्या खातीर भोगणां आमची जॉबाच्या त्या वासपांत आमकां आयकूंक मेळटात. आज मोगाच्यो भाव भयणी तसल्या भोगण्यांनी आसलेल्यांक आज कितें सुवार्थ आमकां कितें सांगता? सुवार्थ आमकां सांगता आमच्या खातीर जिजू आसा, आमकां जिजू गूण करता, आमकां जिजू भलायकी दिता. तर जिजू थंय आमी येताना आमी जैत्यो वन जातेले हांव. त्या खातीर किर्तनकार सांगता पापसल्ली काळजां तो नव्यान बरी करता, तांचे गाय बांदून ती अखंड करता. त्या खातीर आमी कितें करी जय, आमी सर्वेस्वराक स्तुती वाखणी दी जय. आयच्या वांजेलाच्या वाचपाक आमी वेताच्या उपरांत दुसऱ्या वाचपाक आमी वसुया. वांजेलाच्या वाचपांत आमी पळयता सिनागोगांतलो भायरसान जेजू सिमोनच्या आनी आंद्रेच्या घरा गेलो. जकोब आनी जुआव तांच्या सांगाता आसले जेबेदेवाचे पोतू. सिमोनची सासू माय तापान न्हिदली आनी जेजू थंय पावतस ताणी ताका तिच्या विशान खबर दिली. सिमोन दिवंक ना जवयेत, पूण उरलेल्यांनी दिली. कित्याक ताची सासू माय तांकां सगळ्यांक मोगान पळयतली, एक बरी व्यक्ती ती जावन आसली. आनी खबर मेळटच जेजू तिच्या सरशीन गेलो आनी तिचो हात धर तिका उठयली. तेच घडये तिचो ताप सुटलो आनी तांची सेवा करूंक लागली. पूण मोगाच्यो भाव भयणी न्हू, आमकां भलायकी कित्याक मेळटा? ताची सेवा करूंक, ताची सुवार्थ परगट करूंक. आमकां कित्याक देवान ह्या संवसारांत दवरला, कित्याक आमकां रचला, ताका स्तुती अर्घा होगडा फोकाणी आराधन दिवंक आनी करूंक. त्या खातीर आज कितेंय बरें पूण तें आमकां घडटा ते सुम्याच्या मिसावा खातीर, सुवार्थेच्या मिसावा खातीर, आनी ते आमी उपयोग करूंक आसा. आनी ती कितें करता? तांकां सेवा करता. सांज जावन दीस मुर्तस सबर पिडेस्त सुमेस्त पिडेस्तांक देवसार लागल्यान जेजू सरशी हाडली आनी सबार जाणां शहराच्या दारवट्या लागीं, शहरच त्या घराच्या दारवट्या लागीं जमा जाल्ले. आनी तरावळ पिड्यांनी कश्टल्यांक जेजून गूण केली, तरावळ पिडेन कश्ट केल्यांक जेजून गूण केली. आज तरावळ पिड आमच्या भितर आसूं पुरो, आमच्या कुडी भितर आसूं पुरो, आमच्या जिवितांत आयल्यात जावं पुरो. जेजू गूण करता, जेजू देवसारांक दावडयता आनी देवसार जेजूक जाणा आसले देखून तांकां ताणें उलोवंक सोडले ना. ताज्या उपरांत दुसऱ्या दिसा जेजूचे सुवार्थेचे मिसावाचे मोळ कितें तें जावन आसले मागणें. जेजू एक सुरे सुवाते पसून मागणें करतलो. आज आमकां पेकोवण गूण जाय, पापसली काळजां बरी जाय जाय, आमी मागणें करी जाय. वर्ते मागणें जावन आसा युकरिस्ती बलिदान आयतार सोन भगवंतपणी सांबाळ. आमी त्या खातीर वाचपांनी आळटांव आनी कशें मागणें ताचें बोळ जावन आसलें. मागण्या द्वारे तो पिडा शिडा गूण करता, मागण्या द्वारे देवाची राज देवाच्या राज तो परगट करता. आनी सक्कड ताका सोदून म्हणा लागले, सक्कड तुका सोदून आसात सिमो म्हणा लागलो, सक्कड तुका सोदून आसात. जेजू म्हणा लागलो म्हाका सोदून आयल्यार मात्र पावना, तांणी मागणें करूंक आसा, तांणी सेवा करूंक आसा, तांणी सुवार्थेन जियोंक आसा. आनी त्या खातीर तो सांगता वसूया आमी लक्षिल्ल्या हाडल्यांक आनी शहरांक, थंय आमी सुवार्थ परगट करी जय म्हणून हांव आयला. मागाच्यो भाव भयणी न्हू, ताची सुवार्थ सगळ्यांनी तो गलेलियांत सिनागोगांनी सुवार्थ परगट करीत, पिडेस्तां गूण करीत आनी देवसार दावडयत आसलो. हे मिसांव जेजूचें जावन आसलें. जेजू आजय ते मिसांव करता. साक्रामेंता द्वारे आमकां बरेंपण लाभता आनी असल्या आराधना द्वारे आयतार सोद भगवंतपणी सांबाळच्या द्वारे आमकांय असलो पेकोवणेचो अनुभव जाता. आनी ह्यांच्या दुसऱ्या वाचपांत सावळ जावन आसलो पावल ताच्या जिवितांत ताका जल्लो अनुभव तो बरयता. सुवार्थ म्हळ्यार कितें? सुवार्थ एक देणें. जेजूस आमकां एक बापान दिल्लें देणें, पवित्रत्व आमकां देणें. त्या खातीर तो सांगता हांव सुवार्थ परगट करता वय, पूण ह्या विशयान वडवी उलोवंक म्हाका कसलेंच इडें ना. म्हळ्यार हें काम करचें म्हजो कायदो, सुवार्थ म्हजो कायदो. सुवार्थ परगट करिना जाल्यार हांव निर्भागी. त्या खातीर सुवार्थ म्हज्या काळजान, म्हज्या मोनान, म्हज्या जिवितान देवान घाल्या. म्हजे स्वंत कुशेन हांव हें काम करता जाल्यार म्हाका मजुरी मेळटी. सुवार्थ एक काम न्ही, तें मजुरी खातीर कोणीय करना.
तरी पूण म्हाका कसूय निरोग नासतना म्हज्या अधिनिर्ल्या कारबार पोणो हांव जारी करतां तितल्यांस. सुवार्ता आमच्या अधिनिर्ल्या कारबार पोणो ते आमी जारी करूंक आसा. हर एकल्यांक देवान आपयलां, क्रिस्ती भावाट्यांक कुटुंबांत जिवितांत विरगस कुटुंबांत ह्या जाग जावन रिलिजियस जावन ह्या काजारी जिवितांत तुमकांय देवान आपयलां. ती सुवार्ता तुमी भुरग्यांक परगट करूंक आसा, त्या सुवार्तेक विरगस कुटुंबांत साक्ष जावन जियोक आसा. जो पुरो तुमची गोवडीक मंडळी, हर्तीक मंडळी, जो पुरो थंय कथोलीक सभा, मोरियाळ सोलिडॅरिटी, युवा संशोधन, वायसीएस, आयसीयूआयएम आनी सभार असले आयोग आमकां अवकाश दिता सेवा करूंक, सुवार्तेक साक्ष जावंक, त्या द्वारे लोकांक बरें करूंक. आनी म्हाका भाव भयणीनो तो सांगता पळया, सुवार्तेच्या कामांत सुवार्ता म्हाका दिता त्या हक्कांचो हांव पुरतो उपयोग करिनासता, तिपूण कित्याक सफर कट करता हें म्हजें भाग. हांव कोणासूच गुलाम न्ही, तरी जाता तितल्या मनशाक जोड घेवच्या खातीर हांव सगळ्यांचो गुलाम जावंक पावलां. हस्क त्या जोड घेवच्या खातीर हस्क ते मदें हांव हस्क जालो. कशेपणी करून थोड्या बाचाव करी जे म्हणल्या खातीर कोणा कोणाक कितें कितें हांव जाय जे ते हांव जालो, हे सगळे सुवार्ते पासत हांव करतां. कित्याक म्हाकाय तांतू वांटो मेळ्ळा जाय म्हजो म्हूण म्हजो एक बरवो असो. सुवार्तेचे आशिर्वाद आमकां पवित्र सभेक झिजून दिला, आमच्या बिरगस कुटुंबाक दिला, आमच्या जिविता कुटुंबा जिवितात दिला. तर आम्ही सुवार्तेची सुपुत्र सुपुत्री जावन आसा. तर ही सुवार्ता आम्ही हरेक दीस वाचूंक आसा, नियाळूंक आसा. हे सुवार्तेक आम्ही भुरगेपणाक आमच्या साक्ष जावंक आसा, सेस सांबाऱ्या साक्ष जावंक आसा. आनी ही सुवार्ता आमी केवळ उशा पोंदा या कळशा पोंदा दापून दवरची न्ही, आम्ही सुवार्तेची पोरजा जावन आसा. सुवार्ता आम्ही परगट करची पोरजा जावन आसा. सुवार्तेक साक्ष जावन जिवची पोरजा जावन आसा. तर तो सुजेजू आमकांय गूण करून दी, आमकांय आमकां दिल्ल्या विसावान बळवंत करून दी, आमचे उणें पोट बोगसून आमकां अभिशेक करून दी म्हणून आम्ही मागया. सर्वेस पर बाबा अगणित का कुळदारा तुका हर गांवगडापणी वाकाणी दिता, तुझ्या नावाक हांव महिमा दिता. आयच्या दिसा तुजी सुवार्ता हांवें परगट केल्या. भापसल्ली काळजां तूं बरी करताय, तांचे गाय तूं बांदताय. आयच्या दिसा परजेचे तुज्या आशिर्वाद, तुजे बेसांव, तुजी पेकोवण देवो देवनी. तांच्या जिवितांत असली अस्कत काय सकड पयस कर. विशेश मपान तुजी सगळींची दैवीक जाणवाय तूं तांकां दी. जिजू क्रिस्ताच्या नांवान कशें पेद्रूच्या सासूमायेचो हात धरतना ताप सुटलो की आजी सुवार्ता आयकोची हर एकल्याची पिडा शिडा ह्या दिसांनी ताप शेळू कोंकळी जिजू सबार पिडेंत लोक उडता. कितलोसो एडमीट जावन आयसीयू, एम आयसीयू, एन आयसीयू तो वेंटिलेटरार आसा. कितलेशे जाणांची काळजां पापसल्यांत तांचे गाय आसात ते सकट तूं घोवन कर. ही सुवार्ता जे कितें हांवें परगट केल्या ती तांच्या जिवितांत अजापां करूं दी. 38 वर्सां ताळे लागीं आसलेल्या काम पडलेल्या बरी, मेल्ल्या लासाराक जीव दिल्ल्या बरी, कुरड्याक दोळे तुवें पाटयल्ल्या बरी, बेऱ्यांक आयकोवच्यो बरी केल्ल्या बरी, मोन्याक उलोवच्यो बरी केल्ल्या बरी, जिजू जायराचे दुवेक तुवें जीव दिलो, नाईन विधवेच्या त्या पुताक तुवें जीव दिलो, कानांगांचे स्त्रियेच्या दुवेक तुवें बोरी केली, बागोल्ल्या स्त्रियेक तुवें नीट केली. 38 वर्सां थाळ्या लागीं आसलेल्याक आपुडले, रक्तस्रावाच्या स्त्रियेक तुवें बरें केलें, नालकोतीच्याक तुवें गूण केलो, आकुडलेल्याच्या हाताक बरें केलो. पेद्रू आनी जुआव दारवाट्या लागीं वेता आसतना म्हणा लागले, आमच्या लागीं रुपे ह्या भांगार ना, जिजू क्रिस्ताच्या नांवान उट आनी सल. तेंच जिजू क्रिस्ताच्या नांवान तुमी उठा, तुमी सला. कुरडे पडोवन दीत, तोंडे सोलोवन दीत, मोने उलोवन दीत, बेरे आयकोवन दीत, अंकर मरेकर कॅन्सर तसली पिडा मरणांतीक पिडा गूळ जावं दी. तकले तोंड पांया पर्यंत आश्चर्य पिडा शिडा निष्क्रीय जावं दी. तेजे हार्ट प्रॉब्लेम, लिवर प्रॉब्लेम, लंग्स प्रॉब्लेम, आस्थमा, आथ्रायटीस, किडनी प्रॉब्लेम, हर्निया, पॅन्क्रियस, अपेंडीस, गॉल ब्लॅडर, गर्भाशयचे फायब्रॉइड्स सकड पयस वचोन दिता. तांचे कुडी तशें डायबिटीस, बीपी हे सकड गूण जावं दी, कोलेस्ट्रॉल गूण जावं दी. जिजू भुरग्याच्या देण्यान येतलेल्या भुरग्याचे देणे तूं फावो कर. जी कोण आंतुरणार आसात जिजू क्रिस्ताच्या नांवान ती उठोवन गूण जावन संपूर्ण बरें काम करूंक, सेवा करूंक तांकां कृपा मेळोवन दी. जिजूच्या नांवान तुमकां जैत, जिजूच्या उतरान तुमकां भलायकी, जिजूच्या रक्तान तुमकां सोडका. सर्पदवेदार देव, बाप, पूत आनी पवित्र तुमचेर आशिर्वाद घालूं. बापू फ्रँकलीन सोजू शुभमो गादी सर, म्हजे खातीर म्हज्या सुवार्तेच्या मिसावा खातीर मागा. देव बरें करूं. जाता तितल्या लोकांक ही सुवार्ता तुमी तुमच्या
अंतर झाडांत ती मुखार करा. देव बरे करू.